घाटकोपर मध्ये काल सकाळी बबलू उर्फ संजय रामसंजीवन दुबे याची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. या हत्येचा मुख्य सूत्रधार विजय धर्मा आखाडे यांच्यासह त्याचा सहकारी संजय परशुराम पटवा याला घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. घाटकोपर मध्ये काल सकाळी बबलू उर्फ संजय रामसंजीवन दुबे यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. या हत्येचा मुख्य सूत्रधार विजय धर्मा आखाडे यांच्यासह त्याचा सहकारी संजय परशुराम पटवा याला घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. तर आणखीन काही आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपींचा आणि मयत बबलू यांचा जुना वाद होता. या अगोदर त्यांच्या परस्पर विरोधी तक्रारी देखील दाखल झाल्या होत्या. या जुन्या वादातून बबलूची हत्या करण्यात आली. हे तिन्ही आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते. तर मयत बबलू वर देखील काही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अखिलेश कुमार सिंग यांनी दिली. पकडलेल्या आरोपींवर पंतनगर वडाळा आरसीएफ धारावी पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर, घाटकोपर मध्ये बबलू दुबे यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये आतापर्यंत किती आरोपींना अटक झालेली आहे? नेमकं काय प्रकरण आहे? कशामुळे हत्या झाली? आज सकाळी जवळपास 11:30 घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर 3 उस्मानी संजय दुबे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता आणि त्या घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्याच्या तपासामध्ये जे आतापर्यंत आपण 2 आरोपी यांना अटक केलेली आहे, त्यांचे नाव विजय धर्मा आखाडे वय 37 वर्ष आणि संजय परशुराम पाटवा याची वय 29 वर्ष आहे. या दोघांचे विरुद्ध पोलीस स्टेशन्स इतर पोलीस स्टेशन्समध्ये गुन्हे दाखल आहे. हे जे मयत संजय दुबे आहे ते व्यावसायिक होते आणि प्रॉपर्टी डीलिंगचा त्यांचा व्यवसाय होता. त्याप्रमाणे या गुन्ह्यामध्ये जुना वादावरून एक घटना झाल्याची शक्यता दिसून येत आहे. याच्यामध्ये पुढील तपास योग्य रीतीने सुरू आहे आणि याच्यामध्ये इतर लोकांचे सहभाग आणि आणखी काही याच्यामध्ये लोकांचे सहभागबाबत पुढील तपास योग्य रीतीने करण्यात येत आहे. सर, याच्यामध्ये काही गोळीबार झाल्याची माहिती मिळत होती, असा काही गोळीबार झाला का किंवा पिस्टलचा वापर केला गेला होता का? प्राइमा फेसी जे याच्यामध्ये PM आहे ते डिटेल PM याच्यामध्ये करण्यात येणार आहे. स्टॅब वुंड होण्याची शक्यता याच्यामध्ये आहे. तरी जे कंप्लेंट आहे किंवा जे तक्रार आहे त्याप्रमाणे आणि त्या अनुषंगाने सगळी जे इन्व्हेस्टिगेशन्स आहेत ते केली जात आहे.